तर देशात आणीबाणी घोषित करून 43 वर्ष पूर्ण झाल्याच्या निषेधार्थ भाजप आज देशभरात काळा दिवस पाळला. नेमका काय आहे आणीबाणीचा इतिहास बघूया हा स्पेशल रिपोर्ट. आणीबाणी लोकशाही प्रधान असणाऱ्या देशानं स्वातंत्र्यानंतर पाहिलेला हा सर्वात वादळी अध्याय. आज 43 वर्षानंतर पुन्हा एकदा याच प्रश्नावरून वादळ उठलंय. भारतीय जनता पार्टीनं आणीबाणीला 43 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं संपूर्ण देशभरात काळा दिवस घोषित केलाय. भाजप अध्यक्ष अमित शहा हे अहमदाबादमध्ये काँग्रेस विरुद्ध निदर्शनं करतील. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत अन्य मंत्रीही देशाच्या वेगवेगळ्या भागात निदर्शनं करणार आहेत. अमित शहा यांनी या संदर्भात ट्विट करत आंदोलनाची दिशा स्पष्ट केली आहे. 1975 आजच्याच दिवशी काँग्रेसनं सत्तेत राहून राजकीय स्वार्थासाठी देशाच्या लोकशाहीची हत्या केली होती. देशाची संसद निष्क्रिय बनवून सर्वोच्च न्यायालयाना मूक बनवण्याचं काम करत वर्तमानपत्रांच्या आवाज उठवण्यावरही मर्यादा आणल्या होत्या. आणीबाणीच्या काळाला अभ्यासक्रमात आणण्याच्या मुद्द्याला भाजप नेत्यांनी समर्थन दिलंय. इट इज टाइम द डार्क स्टेज ऑफ इमर्जन्सी बिकम्स पार्ट ऑफ द करिक्युलम सो दैट द प्रेझेंट जनरेशन्स आर सेन्सिटाइज्ड to the dreaded events of 75 and 77 and then learn to value the democratic freedoms they enjoy today. They must also learn to pay homage and respect to all those who fought to bring democracy back on the rails. किताबों में आकर नई पीढ़ी को भी ये जानकारी मिलती रहे इसके लिए हम निश्चित काम करेंगे और यही मुझे लगता है कि जोर से जोर चलती जाएगी और एक चिराग तैयार होगा. भाजपच्या वतीनं तत्कालीन मिसा अंतर्गत अटकेत असणाऱ्यांचाही सन्मान केला जाणार आहे. या सर्वावर काँग्रेसनं टीका करत मोदी काळातच अघोषित आणीबाणी सुरू असल्याचा टोला लगावला आहे. अरे उसको संविधान के तहत लगी हुई अनुच्छेद के तहत लगी हुई थी. अरे भाजपा वालों शरम करो. एकूणच आणीबाणीच्या निमित्तानं भाजपनं काँग्रेसच्याच इतिहासाला घेरण्याचा प्रयत्न केलाय. या सगळ्यात भाजपचे बार आणि काँग्रेसचा बचाव याकडेच दिवसभर राष्ट्रीय राजकारणाचं लक्ष असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.